नमस्कार, आज माणगाव येथे जनाक्रोशच्या तर्फे होम हवनचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मनसे प्रवक्ते योगेशजी चिले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, आज तुम्ही माणगाव या ठिकाणी होम हवन आहे आणि या होम हवनसाठी आपण आज आवर्जून उपस्थित राहिलं, याबद्दल काय सांगाल? मुंबई गोवा महामार्ग हा गेले 17 वर्ष रखडलेला आहे. आमचा कोकणी माणूस भोळे वावडेपणाने ज्यांना निवडून देतो त्यापैकी कोणीही या महामार्गाकडे लक्ष देत नाही आहे गेली 17 वर्ष. आणि एक समिती जी लोकांनी निर्माण केलेली या महामार्गासाठी, ती समिती जर एखादं आंदोलन घेत असेल तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते कोकणी माणसाचं की त्याने या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. पक्ष, जात, धर्म सगळं बाजूला ठेवून या महामार्गासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. हाच विचार करून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यांना समर्थन देण्यासाठी इथे आलेलो आहोत. राजसाहेब म्हणाले होते, खड्डे या योजना राबवण्यापेक्षा खड्डे बुजवले तर बरं झालं असतं, याबद्दल काय म्हणतो? बघा, 1500 रुपये दर महिन्याला देऊन तसंही कोणाच्या आयुष्यात काय प्रगती होणार नाही आहे आणि 1500 रुपयांनी तुमच्या कोणी मोठं पण होणार नाही आहे. पण जर हा रस्ता लोकांना जे तुमच्या विकासातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे रस्ते, ते रस्ते जर तुमचे चांगले असले तर तुमचे उद्योगधंदे वाढतात. उद्योगधंदे वाढले तर तुम्हाला नोकरी उपलब्ध होते. तर तुम्ही पायाभूत सुविधांवरती जेवढं लक्ष दिलं पाहिजे ते न देता लोकांना फक्त खुश करण्यासाठी काही पैशांचं आमिष दाखवत असाल तर लोकशाहीसाठी ते मारक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमीच आक्रमक पावित्र्य राखता, परंतु असं आहे की आता सध्या गणेशोत्सवाचा पुढच्या महिन्यात गणेशोत्सव आहे. या गणेशोत्सवादरम्यान आतासुद्धा आपण या रस्ता पाहत आला असाल, परंतु या रस्त्याची जी चाळण झालेली आहे याबद्दल तुमचं मत काय? काय झालं आहे, सत्ताधाऱ्यांना फक्त क्रेडिट घ्यायचं आहे. मागच्या वेळी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी क्रेडिट घेण्यासाठी जाहीर करून टाकलं की मुंबई गोवा महामार्गाची 1 लेन पूर्ण झालेली आहे. आम्ही त्यावेळीसुद्धा त्यांना सत्य परिस्थिती दाखवली होती. तुम्हाला अधिकारी सांगतायत म्हणून खरं मानू नका, एकदा दौरा करा रस्त्यावरती. बॅनर लावले, लोकांनी अभिनंदन केलं, ते भाजपवालेच अभिनंदन करत होते, दुसरं कोण करत नव्हतं, कारण लोकांना सत्य परिस्थिती माहिती होती. तर असले फालतू क्रेडिट घेण्यापेक्षा रवींद्र चव्हाणांनी रस्त्यावर उतरून हे काम केलं पाहिजे. परवासुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलं, किती दिवस आम्ही निवेदन द्यायचं, मागच्या वर्षी तोडफोड केली. म्हणजे काय करायचं, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की हा रस्ता आपण बनवला पाहिजे. तुम्हाला लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलनं करतो आहे, तुमचे डोळे उघडत नाहीत. तुम्हाला आम्ही पत्र देतो आहे लोकशाही मार्गाने, डोळे उघडत नाहीत. तुम्हाला लोकशाही मार्ग आवडत नाही म्हणून आम्ही तोडफोड करतो आहे, तुमचे डोळे उघडत नाही आहेत. आता लोकांनी विचार केला पाहिजे, यांचे डोळे उघडायचे असतील तर तुम्ही मतदानाला जाल त्यावेळी काय करायचं आहे ते. जर 15 ऑगस्टच्या पूर्वी जर यांनी जर रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी काही केलं नाही, सुरुवात केली नाही, तर पुढील भूमिका आपली काय असू शकते? आमची आंदोलनं सुरूच आहेत. जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचा शेवटचा 1/4 किलोमीटरचा सुद्धा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ही आंदोलनं करतच राहणार. आम्ही काय थांबणार नाही. माननीय राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, कोणी आम्हाला थांबवणार पण नाही. आज आपण माणगाव इथे महायज्ञ घेतला, कारण आम्ही प्रशासनाला, शासनाला, लोकप्रतिनिधींना अगदी या म्हणजे जे म्हणतात की रस्ते बनवण्यामध्ये ज्यांचा जबरदस्त असं रेकॉर्ड नाव आहे, अगदी त्यांना, देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांना देखील प्रत्येकाला निवेदन दिलं की आमचा हा महामार्ग आहे तो लवकर पूर्ण व्हावा. आणि तो आम्हाला काय होताना दिसत नाही, काम बंद पडतं आहे, झालेला रस्ता खराब आहे, तो परत उकरला जातो आहे, परत बनवला जातो आहे. 2 महिन्यापूर्वी केलेलं डांबरीकरण त्याच्यावर परत, म्हणजे काल तर 2 दिवसावर मी आलो आहे तर माझी चक्क गाडी आपटली त्या खड्ड्यात. म्हणजे अगदी मी म्हणेन 5 च्या स्पीडला होती फक्त, मी हळू अशी खड्ड्यांना खाली तरी आपटली गाडी. म्हणजे हे सगळं काय, तर ह्या सगळ्याला आम्हाला असं दिसतं आहे, जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो की बाबा काय, कधी होणार, कसं होणार, काय होणार, त्याच्याकडे उत्तरं नाहीत. मग उत्तर कोणाकडे आहे? उत्तर देवाकडेच असायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही देवाला साकडं घातलं आहे की देवा यांना बुद्धी दे, सद्बुद्धी दे, प्रेरणा दे, त्यांना ऊर्जा दे, त्यांना वाटलं पाहिजे की या रस्त्याचं काम झालं पाहिजे, असं काहीतरी त्यांच्या मागे लाव आणि हे रस्त्याचं काम पूर्ण करून घे त्यांच्याकडनं जनतेसाठी, कारण जनता पण त्याचीच आहे आणि सृष्टी पण त्याचीच आहे. धन्यवाद.